नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या दारातील तुळशी बद्दलची माहिती पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत मोलाचे असे स्थान आहे. तसेच आजच्या व्हिडिओ मधून तुळशीच्या महतीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तसे पाहिले तर पुरातन काळापासून तुळस ही फार महत्वाची मानली गेलेली आहे आणि आज पण तुळशीला अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे. तुळशीची माळ करून पांडुरंगाच्या नावाने गळ्यात घातली जायची. तुळशी हार गळा, गळा तुळशी माळा हे वाक्य नेहमीच पंढरपुरात असायचे. मित्रांनो, तुळशीचे महत्व सांगायचे म्हटले तर तुळस ही उष्णता शामक आहे. उष्णतेचे सर्व प्रकार या तुळशीच्या पानातून जाऊ शकतात. तुळस ही अशी वनस्पती आहे जी 24 तास ऑक्सिजन देत असते. सर्वांच्या दारासमोर तुळस असायची. अंगणामध्ये तुळस छान दिसायची. अंगणात वृंदावन आणि त्यात लावलेली तुळस, या तुळशीची रोज सकाळी पूजा केली जायची. कारण 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती ही तुळस आहे. तुळशींच्या पानाचा 2 चमच रस घेतला आणि कोमट करून पिला तर आपल्याला कुठल्याही प्रकारे हृदयाचा आजार होणार नाही. समजा अचानक अस्वस्थ वाटू लागले, बेचैन वाटू लागले, उदासीनता वाढायला लागली तर तुळशीच्या पानाचा रस काढून घ्या. 4 ते 5 तुळशीची पानं घेऊन ती चावून खाल्ल्यास किंवा 1 चमच्याभर त्याचा रस काढून पिल्यास तर लगेच आपली अस्वस्थता थांबते. ऑक्सिजनची लेवल शरीरामध्ये इतकी वाढते की लगेच एनर्जी वाढते, उत्साह येतो. तुम्हाला तुळशीच्या झाडाला ही जी तुरे दिसतात याला आपण मंजुळा किंवा मंजिरे असे सुद्धा म्हणतो. या मंजुळाचा जर काढा करून पिला तर स्त्रियांना मासिक पाळीत ज्या समस्या येतात, पोट दुखणे किंवा कंबर दुखणे, हातपाय दुखणे, या तुळशीच्या मंजुळामुळे सुटतात. या मंजुळाचा काढा करून पिल्यानंतर सर्व समस्या सुटतात. गर्भाशयात गाठी असतील, पाळीमध्ये अनियमितता असेल त्यासाठी सुद्धा याचा छान उपयोग होतो. याची साल काढून जर पानाच्या वेळ्यातून खाल्ली तर पुरुषासाठी खूप चांगले असते. सर्वांगीण विकास होणे किंवा आपला थकवा घालवण्यासाठी याचा वापर करतात. उत्साह वाढवण्यासाठी, थकान निघून जाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या तुळशीच्या मुळांचा उपयोग पाहिला तर मुळा अतिशय उपयोगी असतात. चालीतून इतका फायदा होतो तर मुळातून किती होत असेल याचा विचार करा. मुळातून जास्त प्रमाणात एनर्जी येऊ शकते, उत्साह वाढू शकतो. तुळशीची 5 अंग बघायची म्हटली तर मंजुळा, एक म्हणजे ओली व दुसरी म्हणजे सुकी, अशा प्रकारे 2 मंजुळा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे अंग म्हणजे पान आणि चौथे अंग म्हणजे साल आणि 5वे अंग म्हणजे मूळ. या 5 अंगाचा काढा करून पिला तर आपल्याला कमीत कमी सलग 15 दिवस याचा काढा घ्यायचा आहे. यामुळे वर्षभरात तुम्हाला कुठलाच आजार होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कॅन्सर पासून लांब राहायचे असेल किंवा कॅन्सर होऊच नये असे वाटत असेल तर या तुळशींच्या 5 अंगाचा काढा करून प्या आणि ते पण 15 दिवस प्या. मनापासून आपल्याला विनंती करतो की हे आयुष्य परत येत नाही, एकदाच जन्माला यायचं आहे. या जीवनात आपण आजारांनी का मारावे? कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायची गरज नाही. नेहमी उत्साह येईल, तुमच्या रक्तामधील सगळे दोष निघून जातील. तुळशीचे महात्म्य खूप आहे. आता वजन कमी करण्यासाठी देखील या तुळशीच्या पानाचा उपयोग करू शकता. साधारणतः मुठभर पानं या तुळशीची घ्यायची आणि 4 ते 5 लिटर पाण्यामध्ये ही पानं टाकायची आणि या पानाचा काढा तयार करायचा. म्हणजे पानं उकळून 4 ते 5 लिटर पाणी हे गाळून घ्यायचं आणि दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारे जे पाणी इतर पाणी न पिता जेव्हा तहान लागेल तेव्हा जेवणानंतर फक्त हा काढा घ्या आणि 1 महिन्यामध्ये 10 किलो तुमचं वजन नक्कीच कमी होईल. करून बघा आणि मग सांगा. खरंच काही गोष्टीवर विश्वास बसत नाही पण निसर्गासारखी ताकद कोणाकडेच नाही. यापासून कोणताच साईड इफेक्ट होत नाही. खर्च तर काहीच नाही. खर्च फक्त वेळेचाच आहे. आजकाल कोणालाच वेळ मिळत नाही असे प्रत्येक जण म्हणतो. विनाकारण वेळ नाही म्हणतात त्यांनी आपल्या आरोग्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारता मग आपल्या आरोग्यासाठी वेळ काढा. 3 तासाचा सिनेमा पाहतात आणि वेळ नाही म्हणतात. स्वतःच्या शरीरासाठी दररोज 1 तास तरी द्या. ज्याच्यावरती आपण चाललो आहेत, सर्व उपभोगत आहेत, त्याला मेंटेन ठेवा. सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा प्रयोग एकदा करून पहा. आयुष्य परत परत येत नाही. एकदाच जन्माला यायचं आहे आणि एकदाच मरायचं आहे. जन्माला येता माणूस रडतो पण जन्माला येताना हसले पाहिजे, इतकंच सांगेन. धन्यवाद.